104 नमस्कार, मी विनोद गुंडापर, तहसीलदार हदगाव। भारत निवडणूक आयोगाने चालू लोकसभा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदाराला ईव्हीएम मशीनची माहिती व्हावी, मतदार प्रक्रिया कशा पद्धतीने ईव्हीएम नोंदवल्या जाते यासाठी जनजागृती मोहीम संपूर्ण हदगाव मतदारसंघामध्ये सुरू होणार आहे। आज आपण तहसील कार्यालय येथे प्राथमिक म्हणून प्रायोगिक तत्वावर म्हणून एक मशीन ठेवून आपण या ठिकाणी जनजागृतीचं काम आपण सुरू केलेलं आहे। उद्या किंवा परवापासून जे आहे तालुक्यातील प्रत्येक गावात प्रत्येक मतदान केंद्रावर साधारणतः 1.5 ते 2 महिना ह्या जनजागृतीच्या माध्यमातून एक निवडणूक आयोगामार्फत पुरवण्यात आलेली एक जीप किंवा वाहन राहील, ज्यामध्ये मास्टर ट्रेनर असतील, तलाठे असतील, कर्मचारी असतील, यांच्यामार्फत प्रत्येक गावात प्रत्येक मतदान केंद्रावर जाऊन प्रत्येक गावातील जे कोणी मतदार असतील किंवा जे कोणी इच्छुक असतील मतदान प्रक्रिया कशी आहे पाहण्यासाठी त्यांना सर्व या ठिकाणी सांगितलं जाईल। ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला माहिती की व्हीव्हीपॅट मशीनचा सुद्धा वापर केला जातो। व्हीव्हीपॅट मशीन म्हणजे आपण ज्या उमेदवाराला आपण मतदान नोंदवलेलं आहे ते मतदान त्याच उमेदवाराला पडलं का हे याच्यामध्ये आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये जे आहे आपल्याला 7 सेकंदापर्यंत त्याची स्लिप अशी त्याच्यावर असते आणि ते आपल्याला त्या ठिकाणी दिसेल की आपण केलेलं मतदान त्याच व्यक्तीला झालं। म्हणून ह्या निवडणूक आयोगाच्या पारदर्शक जी प्रक्रिया आहे ती दाखवण्यासाठी जी जनजागृती मोहीमद्वारे आम्ही प्रत्येक गावामध्ये ज्या या मशीनमार्फत आम्ही प्रत्यक्ष त्या त्या मतदाराला मतदान करून मतदान कशा पद्धतीने होतं गेलं त्यालाच मतदान होते का हे आम्ही दाखवणार आहोत। तरी आमचा प्रोग्राम जो आहे तो आम्ही वर्तमानपत्राच्या मार्फत सुद्धा प्रसिद्ध करू। आज या ठिकाणी मी सर्व राजकीय पक्षांच्या तालुकाध्यक्षांची बैठक ठेवलेली आहे, त्यांना सुद्धा हा डे टू डे मशीन कोणत्या गावात जाणार आहे याचा प्रोग्राम देऊ, वर्तमानपत्रातसुद्धा प्रसिद्धी देऊ। माझी सर्व मतदारांना उमेदवारांना कार्यकर्त्यांना विनंती राहील की आपण ह्या जनजागृतीमध्ये ईव्हीएम मशीन कशा पद्धतीनं काम करते, कसं तिचं फंक्शन आहे हे आपण समजावून घ्यावं, म्हणजे आपल्या मनामध्ये कुठलीही या मशीनच्या बाबतीत शंका राहणार नाही। धन्यवाद।